नमस्कार श्रोते हो, मी संतोष। नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरामध्ये, पारायण काळामध्ये नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते अशा घरामध्ये दुःख दारिद्र्य कधीच राहत नाही। त्याचप्रमाणे कर्णी बाधा, सबंध बाधा, भूत बाधा अशा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। आणि म्हणूनच निज श्रावण 17 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे। आपल्या सर्वांना मी विनंती करेल की आपल्या जीवनात आपण एकदा तरी नवनाथ महाराजांचे, नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण आपण अवश्य करा। जर आपल्या मनात आले नवनाथ पारायण करावे तर आपण अवश्य करा, असं समजायचे की नवनाथ महाराजांची इच्छा आहे। अशा वेळेस कोणतीही भीती मनात ठेवू नका, कशाचीही चिंता करू नका। ज्या ठिकाणी इच्छा तेथे मार्ग असतो। मनात जर आलं असेल तर नवनाथ पारायण अवश्य करा। नवनाथ पारायण कसे करावे, पारायणाचे नियम कोणते, रोज किती अध्याय वाचावेत, महिलांनी हे पारायण करावं का, पूजा मांडणी कशी करावी, अशी सर्व माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नवनाथ पारायण महिलांनी करावे का, अवश्य करावे। नाथपंथामध्ये पुरुष किंवा स्त्री असा कोणताही भेदभाव नाही। ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याने अवश्य नवनाथांचे पारायण करावे। फक्त स्वच्छता आणि काही महत्त्वाचे नियम अवश्य पाळावेत, म्हणजे आपली जी मासिक अडचण असते त्यावेळेला मात्र आपण हे करू नका। वाचन सुरू असताना जर अडचण आली तर आपण वाचन त्या ठिकाणी थांबवावे, घरातील इतर व्यक्तींकडून आपण हे वाचन करून घ्यावे। गोमूत्राचा घरात जास्तीत जास्त वापर करावा। आपल्यापैकी बरेच जण नवनाथ पारायण यासाठी करत नाहीत की ते त्यांना त्यांच्या मनात भीती असते की खूप नियम पाळावे लागतात, तर असे काही नाही। आपण फक्त मनात दृढ निश्चय करा की आपल्याला नवनाथ पारायण करायचे आहे, बाकी सर्व काही नवनाथांकडे सोपवून द्या। दुसरे महत्त्वाचे नियम म्हणजे ब्रह्मचर्य आपल्याला पारायण काळात पाळायचे आहे। मांसाहार घरात करायचा नाही आहे, मांसाला शिवायचे पण नाही, कांदा लसूण वर्ज्य करायचे। खाण्यापिण्याचे अत्यंत साधे नियम आहेत। आपण पोळी भाजी खाऊ शकता पण परांन वर्ज्य करायचे आहे। दुसऱ्याच्या घरी पाणीसुद्धा प्यायचे नाही आहे। रात्री झोपताना चटई किंवा साध्या फरशीवर झोपू शकता। रोजचे वाचन झाले की जो ग्रंथ आहे तो स्वच्छ कापडात गुंडाळायचे आहे आणि एक फूल वाहायचे आहे। पारायण होईपर्यंत ती पोथी आपल्याला हलवायची नाही आहे। आपण पारायण सुरू करताना रोज ग्रंथ अध्याय वाचताना आपल्याला भस्म लावायचे आहे। कोणाविषयी राग द्वेष मनात ठेवू नका। पारायण काळामध्ये सकाळ संध्याकाळ आपण घरामध्ये जे काही बनवता त्याचाच नैवेद्य नवनाथ महाराजांना दाखवायचं आहे। रोज आपले वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे आणि गणपती आरत्यांमध्ये गणपतीची आरती, दत्तात्रेयांची आरती, स्वामींची आरती आणि नवनाथांची आरती करावी। गोमूत्राचा वापर पारायण काळात जास्तीत जास्त घरात करायचा आहे। देवघराजवळ संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे। आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब टाका। गाय कुत्र्याला घास रोज भरवा। त्याचप्रमाणे एखादा भिक्षेकरी जर आपल्या दारात आला तर त्याला देखील आपण अन्नदान अवश्य करावे आणि तृप्त करावे, कारण नवनाथ महाराज पारायण काळात कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात। पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करा, म्हणजे आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्याचवेळी पूजेचा संकल्प करा। नवनाथ महाराजांचा पारायण मी या कारणासाठी करत आहे, अशा पद्धतीने करत आहे, असा संकल्प करून आपण पारायणाला सुरुवात करावी। ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या शाबरी मंत्राचे आपण शक्य होईल तितके पठन करावे। आपण आपले प्रत्येक कार्य सिद्धीस नेणारा हा शाबर मंत्र आहे। तसेच मनाने स्वच्छ सुचिरभूत राहावे, नवनाथ महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवावी, लीन राहावे, म्हणजे आपले पारायण सफल होईल। पारायण एकूण 4 पद्धतीने आपण करू शकता। पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे चक्री पद्धत। रोज 1 अध्याय याप्रमाणे 40 दिवस आपण पारायण करू शकता। दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे 7 दिवसाचे पारायण। यामध्ये पहिल्या दिवशी आपण 1 ते 6, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, पाचव्या दिवशी 25 ते 30, सहाव्या दिवशी 31 ते 36 आणि 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय आपल्याला समाप्ती करायची आहे। आणि त्यानंतर जी प्रचलित प्रथा आहे ती म्हणजे 9 दिवसीय नवनाथांचे पारायण। यामध्ये पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 5, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 5,
पाचव्या दिवशी पाच, सहाव्या दिवशी पाच, सातव्या दिवशी चार, आठव्या दिवशी तीन आणि नवव्या दिवशी दोन अध्याय वाचावेत. नवव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी समाप्ती करावी. या व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील कोणताही एक अध्याय, पाचवा अध्याय असेल, दहावा अध्याय असेल किंवा चाळीसावा अध्याय असेल, याला कल्पतरू असे म्हटले जाते, कोणताही अध्याय 40 दिवस रोज एक याप्रमाणे वाचावा. संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील आपण कोणत्याही अध्यायाचे वाचन नित्यनियमाने रोज एक वेळा करू शकता किंवा 3 दिवसीय पारायण आपण करू शकता. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 13, दुसऱ्या दिवशी 14 ते 27 आणि नंतर 27 ते 40 असे पारायण आपण 3 दिवसात करू शकता. शेवटच्या दिवशी समाप्ती करावी. आता आपण पाहूया की नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडावी. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, सुचिरभूत व्हावे. संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे. देवपूजा करून आपल्या आईवडिलांची दर्शन घ्यायचे आहेत. देवघराजवळची जागा स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे, चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे, त्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो असेल आपल्या घरात तर तो ठेवावा, नसल्यास स्वामींचा फोटो ठेवा, दत्तात्रेयांचा फोटो ठेवा. सर्वात प्रथम आपण दिव्याच्या पूजनाने आपण पारायणाची पूजा करायची आहे. अग्निसाक्षी असल्याशिवाय पारायण पूर्ण होत नाही, म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. पूजन करायचे आहे, फूल व्हायचे आहे, त्यानंतर कलश मांडायचा आहे. एका तांब्याच्या कलशामध्ये एक सुपारी, एक नाणे, हळद, कुंकू, अक्षदा टाकायच्या, तसेच त्यामध्ये शुद्ध जल ठेवायचे. 5 विड्याचे पाणी आपल्याला ठेवायचे आहेत. त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे. कलशावरती कुंकुवाने आपल्याला 5 रेषा काढायच्या आहेत. नारळावरती देखील आपण स्वस्तिक काढू शकता. त्याची हळद फूल वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक जोडपान, सुपारी, हळकुंड, बदाम हे सर्व तिथे ठेवावे. नंतर गणपती पूजनाने आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि म्हणूनच देवघरातील गणपतीची जी मूर्ती असते ती आपण तामणात घ्यायची आहे. तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालावे. गणपती अथर्वशीर्ष पठन करून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा फुले व्हायची आहेत. गणपती पूजन झाल्यानंतर आपल्या घरात जर दत्तात महाराजांची मूर्ती असेल तर या मूर्तीला देखील तामणात घ्यायचे आहे. पुरुष सूक्ताने अभिषेक करायचा. दत्त महाराजांची मूर्ती असेल त्यांची देखील आपल्याला चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापना करायची आहे. त्यांना गंधाक्षदा फुले व्हायची आहेत. दत्त महाराजांना भस्म अवश्य लावावे. तुळशीपत्र व्हायचे आहे. नवनाथ महाराजांची आता आपण स्थापना करणार आहोत. त्यासाठी आपल्याला नवनाथांचे प्रतीक म्हणून 9 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. आणि 9 सुपाऱ्या घेऊन प्रत्येक सुपारी तामणामध्ये ठेवायची आहे. आणि या सुपारीला स्नान घालायचे आहे. शुद्ध पाण्याने स्नान घालून नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असे स्नान घालायचे आहे. त्यानंतर चौरंगावरती 9 ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. आपण जे तांदूळ मांडले आहेत प्रत्येक ठिकाणी एक एक नाणं ठेवावे. आणि त्यानंतर तामणामध्ये घेतलेली जी सुपारी आहे तिला स्नान घालून ती सुपारी आपल्याला नाण्यावरती ठेवायची आहे. त्याला गंधाक्षदा फूल व्हायचे आहे, बेलपत्र व्हायचे आहे. आणि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः अशी प्रत्येक सुपारीची स्थापना करायची आहे, पूजा करायची आहे. आणि प्रत्येक वेळी नवनाथांचा मंत्र म्हणायचा आहे. दुसऱ्या सुपारीच्या वेळेस देखील आपल्याला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. नंतर आपल्याला असे 9 नाथांची 9 सुपारींच्या वेळेस नावं घ्यायची आहेत. ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः, ओम चैतन्य कानिफनाथाय नमः, ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः, नंतर ओम चैतन्य रेवणनाथाय नमः, ओम चैतन्य अडभंगनाथाय नमः आणि ओम चैतन्य चौरंगीनाथाय नमः. अशा 9 सुपाऱ्यांच्या वेळेस नावं आपल्याला म्हणून हे मंत्र म्हणून त्यांची पूजन आणि स्थापना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर चौरंगाच्या समोर दुसरा एक पाट ठेवावा. या पाटावरती देखील स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावरती नवनाथ भक्तिसार आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ठेवावा. त्याची पूजा करावी. आणि पोथीला देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा फुलं व्हायची आहेत. आणि अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर पारायण काळात त्याची काळजी घ्यायची आहे की हा दिवा विझणार नाही. कुठल्याही कारणाने दिवा विझलाच कुठलीही शंका मनात आणू नका. नवनाथांची क्षमा मागायची आहे आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर
नवनाथ महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो, ह्या सर्व फोटोंची तिथे गंधाक्षदा फुले भस्म लावून पूजा करायची आहे, त्यांना हार घालायचा आहे. पारायण काळात आपल्याला शक्य झाले तर रोज नवनाथ महाराजांसाठी आपण हार घालावा. पारायण करत असताना आपल्यासाठी आणि आणखी एक आसन तिथे मांडावे. या आसनावरती स्वतः नवनाथ महाराज येऊन बसतात आणि आपले पारायण ऐकतात. अशी मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण पारायण करावे. वाचन करताना आपल्याकडे नवनाथांसाठी जे आसन असणार आहे ते दक्षिणेकडे नसावं याची काळजी घ्यावी. आपण देखील दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की ज्या हातात आपल्याला हातात उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, हळद अक्षदा त्यामध्ये घ्यायचं आहे आणि नवनाथ महाराजांची मनोमन स्मरण करून आपली जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी आपण हे पारायण करत असाल ती इच्छा बोलून दाखवा आणि आपण कोणत्या पद्धतीने हे पारायण करणार आहोत. 7 दिवस, 9 दिवस, 20 दिवस हे दाखवायचे सांगायचे आहे आणि हे पारायण आपण माझ्याकडून करून घ्यावे अशी नवनाथ महाराजांना विनंती करायची आहे. आणि पाणी जे आहे आपल्या हातातलं ते तांबणात सोडायचे आहे. हा संकल्प झाल्यानंतर आपले वाचन सुरू करायचे आहे. रोज वाचन संपल्यानंतर आपण आरती करायची आहे. ज्या दिवशी आपल्या पारायणाची समाप्ती असेल, 9व्या दिवशी, 7व्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. उद्यापन कसे करायचे आहे, त्यावेळेस आपल्याला महानैवेद्य दाखवायचं आहे. नवनाथ महाराजांचे आवडते पदार्थ खीर, पुरणपोळी, वरण भात आपण याचा समावेश करू शकता. आपल्याला एकूण 5 नैवेद्य दाखवायचे आहेत. एक कुलदेवतेसाठी, नवनाथांसाठी, दत्त महाराजांसाठी, आपल्या घरातील देवांसाठी आणि एक गाईसाठी. हे सर्व नैवेद्य आपली पूजा आरती झाल्यानंतर घरामध्येच हे नैवेद्य ठेवायचे आहेत. आणि नंतर आपल्याला या दिवशी शक्य झाले तर 9 बालक ज्यांना नवनाथांचे रूप मानले जाते असे बालक जमसले तर समसले सवाष्ण देखील जीव घालू शकता. काही शक्य झाले नाही, जेवढे शक्य होईल तेवढे अन्नदान करा. एखादा गरीब असेल त्याला जेवण देऊ शकता. कारण नवनाथ महाराज या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येऊन आपला हा नैवेद्य ग्रहण करतात. दारावर याचक आला तर त्याला हकलू नका, त्याला अन्नदान करा. अशा पद्धतीने उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य झाल्यानंतर आपण आरती करावी. आरती करत असताना मग अशी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची, नवनाथांची, दत्त महाराजांची आरती करावी. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजा मांडणीवरती हळद, कुंकू, अक्षदा व्हायचे आहेत. नवनाथ महाराजांना हात जोडून स्मरण करायचे आहे. पारायण काळात माझ्याकडून जर काही राहून गेले असेल, काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा अशी महाराजांना विनंती करायची आहे. आणि आपल्याला पोथी व्यवस्थित स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यावी. गोमूत्र सगळीकडे शिंपडून घ्यावे. नारळाचा प्रसाद करावा. पूजेमध्ये आपण जी नाणी वापरली ती आपण आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्या. बाकी जे पूजा साहित्य असेल त्याचे विसर्जन करा. अशा पद्धतीने नवनाथ महाराजांचे हे नवनाथ भक्तिसार पारायण येत्या श्रावण महिन्यात आपण सर्वांनी अवश्य करा. नवनाथ महाराज आपल्या घरात आल्याने मंगल दिवस येणार, आपली सर्व दुःख दारिद्र्य दूर होणार अशी श्रद्धा मनात ठेवून हे पारायण आपण अवश्य करा. अनुभव आपल्याला अवश्य येईल. आपले अनुभव किंवा या पारायणाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता. श्रोते हो, तसेच ओम नमो आदेश, अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. आपण देखील असे पारायण करणार आहोत. उद्या किंवा परवापासून आपले भक्तिसार पारायणाचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करत चला. पारायणाचे व्हिडिओ येत्या 2 दिवसात चालू होणार आहेत. सर्व अध्याय आपण चॅनलवर टाकणार आहोत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. अलख निरंजन आदेश.